हॅलो डिअर फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? सगळे मजेत आहात असं दिसतंय. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे ना आपण खूप इंटरेस्टिंग पाठ शिकणार आहोत, ती म्हणजे भौतिक रचना करणे. आज आपण त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ कसे काढायचे ही रचना शिकणार आहोत. टू कन्स्ट्रक्ट इन सर्कल ऑफ अ ट्रायंगल, यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. त्रिकोण पी क्यू आर असा काढा की पी क्यू बरोबर 6 सेंटीमीटर, कोन क्यू बरोबर 55 अंश, क्यू आर बरोबर 5.5 सेंटीमीटर. तर त्रिकोण पी क्यू आर चे अंतर्वर्तुळ काढा. विद्यार्थी मित्रांनो, भौमितिक रचना करताना आधी दिलेल्या माहितीवरून कच्ची आकृती काढायची असते. तर या ठिकाणी मी कच्ची आकृती काढून ठेवलेली आहे जेणेकरून आपला वेळ वाचेल. ही आकृती पेन्सिल आणि पट्टीच्या सहाय्याने काढायची आहे. यामध्ये माप ही जी दिलेली आहे ती घेण्याची आवश्यकता नाही, ही आकृती अंदाजे काढायची आहे. अशा रीतीने एक त्रिकोण काढून घेतला आहे, त्यामध्ये अंतर्वर्तुळ दाखवलेलं आहे, त्याची मापं दाखवलेली आहेत, पी क्यू 6 सेंटीमीटर, क्यू आर 5.5 सेंटीमीटर आणि कोन क्यू 55 अंश. आता आपण पक्की आकृती कशी काढायची या रचनेला सुरुवात करूया. त्यासाठी मी रेख पी क्यू 6 सेंटीमीटर काढून घेतलेला आहे, कोन क्यू 55 अंशाचा काढून घेतलेला आहे. पण तरीही तुम्हाला तो 55 अंशाचा कसा आहे, कसा मोजला आहे हे समजण्यासाठी मी इथे दाखवते. कोन मापकाचा केंद्र बिंदू क्यू वरती ठेवलेला आहे आणि कोन मापकावरील ही रेषा बरोबर या दिलेल्या रेषा पी क्यूशी, काढलेल्या रेषा पी क्यूशी तंतोतंत जुळवली आहे. इथून शून्यापासून मोजायला सुरुवात केली, 10, 20, 30, 40, 50 आणि 55. या ठिकाणी बिंदू ठेवायचा आहे आणि हे दोन्ही बिंदू पट्टीच्या सहाय्याने जोडून घेतले आहेत. आता क्यू आर आपल्याला 5.5 सेंटीमीटर दिलेला आहे, तर कंपस घ्यायचंय. कंपसमध्ये 5.5 सेंटीमीटर अंतर या ठिकाणी कागदावरती आपण ते दोन बिंदू ठेवून घ्यायचे आहेत आणि कंपसमध्ये अशा रीतीने ते अंतर घ्यायचं आहे. स्टीलचा पॉइंट क्यू वरती ठेवूया आणि इथं असा कंस करूया. आता हा बिंदू, हा छेदन बिंदू आणि पॉइंट पी आपण पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊया. अशा रीतीने ही त्रिकोण रचना पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला या त्रिकोणामध्ये अंतर्वर्तुळ काढायचं आहे. यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या पी क्यू आणि आर या तीन कोनांपैकी कोणतेही दोन कोन दुभागायचे आहेत. ही रचना तुम्ही शिकला आहातच. आता आपण कोन पी दुभागूया. त्यासाठी स्टीलचा पॉइंट पी या पॉइंटवरती ठेवते आणि एक कंस करून घेऊया. त्याचप्रमाणे क्यू या पॉइंटवरती सुद्धा स्टीलचा पॉइंट ठेवून अंदाजे अंतर घेऊन कंस करून घेऊया. आता कंपसमधलं अंतर अंदाजे वाढवायचं आहे. एकदा स्टीलचा पॉइंट या छेदनबिंदूवरती ठेवायचा आहे आणि कंस काढायचा आहे. त्यानंतर या दुसऱ्या छेदनबिंदूवरती स्टीलचा पॉइंट ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढायचा आहे. याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा स्टीलचा पॉइंट ठेवूया, कंस काढूया, पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढूया. आता पट्टी आणि पेन्सिलच्या सहाय्याने पॉइंट पी
आणि हा छेदन बिंदू एकमेकांना जोडून घेऊया. त्याचप्रमाणे पॉइंट क्यू आणि हा छेदन बिंदू जोडून घेऊया. आता आपल्याला या दोन कोन दुभाजकांचा जो छेदन बिंदू मिळालेला आहे त्याला आपण आय हे नाव देऊया. या आय बिंदूपासून आपल्याला रेख पी क्यू वरती लंब टाकायचा आहे. त्यासाठी स्टीलचा पॉइंट आय या बिंदूवरती ठेवूया आणि पी क्यू या बाजूवरती अशा रीतीने दोन कंस करून घेऊया. कंपसमधले अंतर वाढवूया. एकदा या छेदन बिंदूवरती स्टीलचा पॉइंट ठेवून कंस करूया. एकदा या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वरती स्टीलचा पॉइंट ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढून घेतला. आता पॉइंट आय आणि हा छेदन बिंदू एकमेकांना जुळवून घेऊया पट्टीच्या सहाय्याने. या ठिकाणी आपण एम नाव देऊया. या ठिकाणी आय एम पी क्यू ला लंब आहे. आता कंपसच्या सहाय्याने स्टीलचा बिंदू पॉइंट कंपसचा स्टीलचा पॉइंट आय या बिंदूवरती ठेवून आय एम एवढं अंतर आपल्या कंपसमध्ये घ्यायचं आहे जी त्या अंतरवर्तुळाची त्रिज्या असेल. आणि आपण अंतरवर्तुळ काढूया. या ठिकाणी आपले काही व्यक्तिगत दोष असतील किंवा कंपस हल्ला असेल किंवा अंतर कमी जास्त घेतलं गेलं असेल तर अशा रीतीने काही वेळेला अंतरवर्तुळ हे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूला छेदलं जाऊ शकत नाही. बट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो हे या आधी मी ही जी रचना केलेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की त्रिकोणाच्या तीनही बाजूंना हे अंतरवर्तुळ बरोबर स्पर्श करत आहे. सो अशा रीतीने ही रचना तुम्ही पुन्हा पुन्हा करून पाहायची आहे.